बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. मात्र नुकतंच हिंदी सिनेसृष्टीविषयी प्रियांकाने एका मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. बॉलिवूडमधील गटबाजी, एकटं पाडणं आणि तेथील राजकारणामुळे प्रियांकाने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्याचं नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं होतं. प्रियांकाला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचंही ती बोलली होती. प्रियांकाच्या या विधानानंतर इतर कलाकारांनी तिला समर्थन दिलंय. यात सगळ्यात पहिलं नाव म्हणजे कंगना रनौत. कंगनाने प्रियांकाच्या विधानाचं समर्थन करत करण जोहरवर निशाणा साधलाय. करणनेच प्रियांकावर बंदी घातल्याचा आरोप कंगनाने केलाय. शिवाय प्रियांकाचा इतका छळ केला की तिला देश आणि चित्रपटसृष्टी सोडावी लागली असंही म्हटलंय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ट्विट करून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने देखील बॉलिवूड विरोधात विधान केलंय. विवेक अग्निहोत्रीने लिहिलंय की जेव्हा इंडस्ट्रीतील मोठे लोक गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, तेव्हा त्यांच्यासमोर काही लोक गुडघे टेकतात, त्यांच्यासमोर शरणागती पत्करतात, काही हिम्मत गमावून सर्व सोडून जातात, काही जण ड्रग्ज घेण्यास सुरुवात करतात, तर काहींना जीवही गमवावा लागतो. या टोळीला पराभूत करणं किंवा लढणं अशक्य आहे. स्वतःसाठी यशाचं वेगळं विश्व निर्माण करणारे फार कमी लोक आहेत आणि तेच खरे स्टार्स आहेत. तर फिल्म मेकर अपूर्व असरानी देखील प्रियांकाच्या समर्थनार्थ पुढे सरसावलाय. त्याने ट्विटमध्ये म्हटलंय की अखेर प्रियांका चोप्राने प्रत्येकाला माहीत असलेली गोष्ट उघड केली, परंतु कोणीही त्याबद्दल एक शब्दही बोललं नाहीये. ज्यांनी तिला बहिष्कृत केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. प्रियांकाचे हॉलिवूडमध्ये जाणे हा मोठा विजय आहे. तिचा सुशांत सिंग राजपूत आणि परवीन बाबीसारखा शेवट झाला नाही. प्रियांका तिच्या मुलाखतीत म्हटली होती की बॉलिवूडमध्ये माझ्या विरोधात राजकारण सुरू झालं होतं, हवं तसं काम मिळत नव्हतं आणि बाजूला सारलं जात होतं. मी बॉलिवूडमधून दूर जाण्याचा मार्ग शोधत होते, तेव्हाच मला हॉलिवूडमधून ऑफर आल्यावर मी लगेच निघून गेली. अमेरिकन गायक निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली. शिवाय सरोगसीद्वारे त्यांना मालती मेरी ही गोंडस मुलगी देखील आहे. क्वांटिको या हॉलिवूड सिरीज मधून ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रियांका झळकली आहे. द स्काय इज पिंक आणि नेटफ्लिक्सच्या द व्हाईट टायगर या चित्रपटानंतर प्रियांका हिंदीत झळकली नाही. तिने मागे वळून न पाहता हॉलिवूड करिअर सुरू ठेवलं. निर्माती, गायिका म्हणून देखील तिने मनोरंजन क्षेत्रात काम केलंय. तेव्हा यापुढे इतर बॉलिवूड कलाकार या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी, मुंबई.